जाता जाता गाईन मी गाता गाता जाईन मी जाता जाता गाईन मी गाता गाता जाईन मी गेल्यावरही या गगनातील गीतांमधून राहीन मी कुसुमाग्रजांच्या या कवितेसह एमपीएससी कन्सेप्ट क्लिअर तुका म्हणे या युट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आज एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगतो की मूळच्या हंगेरीचा असलेला एक अतिशय गरीब तरुण युद्धामुळे यूएसए म्हणजे अमेरिकेमध्ये स्थलांतरित झाला आणि तिथे गेल्याच्या नंतर एकदम दारिद्र्य परिस्थितीमध्ये तो जगत होता. प्रसंगी त्यानं वेटरचं काम केलं, कॉलराची साथ आलेली होती, त्यामुळे प्रेत मेलेल्या व्यक्तींची जी प्रेत असतात रुग्णांची ती पुरण्याचं काम पण प्रसंगी त्याने केलेलं आहे. आणि अतिशय कष्टामध्ये जीवन जगत असताना एका जर्मन भाषेच्या वर्तमानपत्रात तो बातमीदार म्हणून कामाला लागला. पुढे न्यूयॉर्क वर्ल्ड नावाचं एक वर्तमानपत्राची मालकी त्यानं विकत घेतली. प्रगती करत करत टप्प्याटप्प्यानं तो गेलेला आहे आणि तिथे गेल्याच्या नंतर त्या न्यूयॉर्क वर्ल्डच्या वर्तमानपत्राची मालकी विकत घेतल्याच्या नंतर त्याने देशभरामध्ये लॉटरी व्यवसाय, जुगार व्यवसाय, त्याच्यानंतर उद्योगधंद्यांमधली एकाधिकारशाही, गुलामगिरी याच्या विरोधात प्रचंड मोठ्या प्रमाणात आवाज उठवला आणि अतिशय फेमस ते व्यक्ती झालेले आहेत. परंतु दैवाचा फेरा कसा असतो बघा मित्रांनो, वयाच्या 40व्या वर्षी त्यांना पूर्णतः अंधत्व आलं. त्यांना असं वाटलं की आता सगळं संपलेलं आहे, सगळं सोडून देण्याची वेळ आलेली आहे. तरी पण त्यांनी हिंमत हारली नाही आणि परत त्यांनी त्यांच्या व्यवसायाची सुरुवात केली. पुढचे 20 वर्ष त्यांनी त्यांचं ते वर्तमानपत्र पुन्हा चालवलं आणि अशा खडतर प्रवासातून सर्वोच्च शिखरावर पोहोचलेले ते होते जोसेफ पुलित्झर, ज्यांच्या नावानं पत्रकारिता क्षेत्रातला सर्वश्रेष्ठ पुरस्कार दिला जातो. तर आजच्या या लेक्चरमध्ये आपण पुरस्कारांबद्दल कधी न बदलणारी माहिती, आंतरराष्ट्रीय पुरस्कार यातला हा भाग 2 असणार आहे. भाग 1 आधी आपण बघितलेला आहे, ज्यांनी बघितला नाही त्यांनी बघावा, मी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देतो. तर पहिला पुरस्कार नोबेल प्राइज घेतलेला आहे आणि दुसरा पुरस्कार आता आपण बघूया, हा पुलित्झर पुरस्कार. हा पुरस्कार चर्चेमध्ये आहे कारण का, तर भारताच्या संदर्भात चर्चेमध्ये आहे कारण जम्मू काश्मीरच्या संदर्भात.